दक्षिण आफ्रिकेतील सनसिटी येथे झालेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत हडपसरच्या चिंतामणी राऊत व कादंबरी राऊत या बहीण भावाने सुवर्ण पदक पटकावित विजयाची मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेत जगभरातील 97 देश सहभागी झाले होते, त्यात भारतातूनही अनेक खेळाडू सहभागी झाले होते. या राऊत बहीण भावाने केलेल्या कामगिरीसाठी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कादंबरी बाळासाहेब राऊत हिने महिला सब ज्युनियरच्या 69 किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले. तिने स्कॉट या क्रीडा प्रकारात 150 किलो वजन उचलून सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तसेच बेंच या क्रीडा प्रकारात तिने 75 तर डेड या क्रीडा प्रकारात 140 किलो वजन उचलून रौप्य पदकही पटकाविले. तिच्या एकूण कामगिरीसाठी 1 सुवर्ण तर 3 रौप्य चिंतामणी व कादंबरी राऊत यांच्या समवेत प्रशिक्षक पदकांनी तिला सन्मानित करण्यात आले. कादंबरी सध्या रयत शिक्षण संस्थेच्या मांजरी येथील के घुले विद्यालयात विज्ञान शाखेत 12वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. प्राचार्य संजय मोहिते व शिक्षक प्राध्यापक दिगंबर मेमाणे यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. या स्पर्धेतील विशेष मुलांच्या 93 किलो वजन गटात चिंतामणी बाळासाहेब राऊत याने भारताचे नेतृत्व केले. त्याने स्कॉट या क्रीडा प्रकारात 150 किलो, बेंच या क्रीडा प्रकारात 70 किलो तर डेड या क्रीडा प्रकारात 180 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पावले. त्याला प्रशिक्षक टी राज, स्पेशल ऑलिम्पिकच्या क्ष मेघा सोमय्या, सचिव डॉक्टर भगवान तलवारे, संचालक जितेंद्र ढोले, अशोक नांगरे आणि वडील बाळासाहेब राऊत यांचे मार्गदर्शन मिळाले. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.